नमस्कार, माझं नाव साक्षीमय चौधरी, माझे नाव नंदिनी मंत्री पेटणेकर। आम्ही पालिका दस विद्यालयाच्या विद्यार्थी आहोत। आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे अॅक्वा वॉटर प्रोजेक्ट। आजकाल पर्यावरण फार प्रदूषित होत आहे, त्याचं कारण भरपूर आहे, परंतु प्लॅस्टिकमुळे पर्यावरण प्रदूषण होत आहे। प्लॅस्टिकचा वापर फार केल्यामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे। आता आपण नसलेलं अन्न किंवा कुजलेलं काहीतरी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ते वेस्ट आहे म्हणून टाकतो, मग ते जनावरांना माहीत नसते की कोणतं प्लॅस्टिक आहे आणि कोणतं खाद्यपदार्थ आहे, ते त्यांना माहीत नसते म्हणून तरी दोन्ही पण खातात। आम्ही त्याच्यामध्ये कॅल्शियम लॅक्टेटच्या द्रावणामध्ये सोडियम अर्जिनेट घालून ते द्रावण केलेलं आहे। त्याचा आकार फुग्यासारखा होतो। सोडियम अर्जिनेट हे द्रावणामध्ये असते आणि ते आम्हाला समुद्रामध्ये वगैरे सापडते। त्याचा उपयोग आम्ही आईस्क्रीम सजविण्यासाठी तसेच केक सजविण्यासाठी वगैरे करू शकतो। मोर्चामध्ये वगैरे गेल्यानंतर ना आम्हाला प्लॅस्टिकमधून वगैरे पाणी देतात, त्याच्याऐवजी जर काही बबल्स दिले तर त्याचा भरपूर प्रमाणे उपयोग। तसेच याचा शोध जपानमध्ये लागलेला आहे। तिथल्या सायंटिस्टांनी फक्त हे बघून ठेवलेलं आहे, त्याचं अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे। हे बबल्स या गोल आकारापासून बनलेले आहेत। परत याच्या आतमध्ये सोडियम अर्जिनेट आहे आणि त्याच्यावरती जे कवर केलेला आहे, जो थर आहे, तो कॅल्शियम लॅक्टेटचा आहे। त्याच्या आत जर काय आपण बघितलं तर त्याच्या आतून पाणी येतं। त्याच्यावरचा थर हा बाहेर कुठंतरी टाकला तर हा पूर्ण नष्ट होऊन जातो, त्याचे थर वेगवेगळे होते। धन्यवाद।